मी अरुण घोडके शिवचिंतन रामचंद्र पंत आमात्य हे एकच कर्तृत्वान पुरुष होऊन गेले की ज्यांनी सतत पाच छत्रपतींच्या कारकिर्दीमध्ये स्वराज्याची निष्ठेने सेवा केली मराठी सत्तेवरती ज्या ज्यावेळी आपत्ती कोसळी त्या त्यावेळी आपल्या मुच्सदिगरीने राजनिष्ठेने आणि प्रसंगी तलवार चालवूनही त्यांनी स्वराज्याला सुरक्षित ठेवले रामचंद्र पंत आमात्य शककर्ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधानात सर्वात तरुण प्रधान होते त्यानंतर संभाजी महाराज राजाराम महाराज महाराणी साहेब आणि कोल्हापूर राज्याचे पहिले संभाजीराजे अशा पाच राजवटीत ते पदावरती होते रियासतकारांनी म्हटल्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या वेळेपासून राज्याची एकनिष्ठ सेवा केलेला ते एकमेव पुरुष होते त्यांच्या राज्यकारभारात अनुभव त्यांनी लिहिलेल्या राजनीती म्हणजेच आज्ञापत्र यामध्ये आहे त्यावरून त्यांची कामगिरी दिसून येते सभासदांच्या बकरीतील माहितीप्रमाणे शिवाजी महाराजांच्या आंतकाळी रायगडावरती उपस्थित असलेल्या निवडक मंडळीमध्ये रामचंद्र पंत होते ज्या कर्तबगार पुरुषाकडून स्वराज्याचा भार सावरला जाईल असे महाराजांनी भाकीत केले होते त्यामध्ये रामचंद्र पंतांचा उल्लेख होता सभासदांच्या बकरीमध्ये शब्द पंतांच्या गुणांचे वर्णन केले बखरकार म्हणतात रामचंद्र पंत धाकटे पुत्र तो शहाणा राजाचा लोभ फार हा मोठा शहाणा दैवाचा भाग्यवंत बापापेक्षा लक्ष होणे थोर होईल असे त्यांचे वर्णन केले आहे संभाजी महाराजांच्या कालखंडात रामचंद्र पंतांना अमात्य इसवी सन सोळाशे ऐंशी ते इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी यामध्ये ते सच पदा होते बहुत काय बोलले राम कृष्ण हरी